उल्हासनगरमध्ये शिवसेना भाजप युतीतर्फे मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली, तसेच डीजेचा वापर देखील मोठ्या प्रमाणात झाला. यामुळे ध्वनी प्रदूषण झाले असा आरोप हिराली फाउंडेशनच्या अध्यक्षा सरिता खान चंदानी यांनी केला आहे. उल्हासनगर 3 मध्ये रिजन्सी गार्डन येथे रविवारी 31 मार्चला कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी शिवसेना भाजप युतीतर्फे मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. रात्री 8 वाजता या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी शिवसेनेचे एकनाथ शिंदे, डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि भाजपचे रवींद्र चव्हाण यांचे स्टेजवर आगमन होताच मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. तसेच डीजेचा मोठा आवाज यामुळे ध्वनी प्रदूषण झाले असल्याचा आरोप हिराली फाउंडेशनच्या अध्यक्षा सरिता खानचंदानी यांनी केला. ध्वनी प्रदूषण कायद्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. या संदर्भात त्यांनी सोशल मीडियाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम, ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार देखील केली. मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री यांनी या तक्रारीबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयाने तात्काळ तक्रारीची दखल घेत आपली तक्रार आवश्यक त्या कारवाईसाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्याला कळवण्यात आली असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार जे याआधी याच लोकसभा मतदारसंघातून खासदार होते, अर्थातच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची म्हणजेच महायुतीची एक खूप मोठा महामेळावा ज्याला आपण शक्तीप्रदर्शन म्हणू शकतो नुकताच उल्हासनगर शहरात संपन्न झाला होता. आणि ह्याच वेळेस याच कार्यक्रमात या कार्यक्रमाच्या आयोजकांकडून आणि तेथील स्थानिक कार्यकर्त्यांकडून खूप मोठं नियमांचे उल्लंघन करण्यात आले, खूप मोठी आतिषबाजी या ठिकाणी करण्यात आली होती, असं एक ट्विट सरिता खानचंदानी जे हिराली फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांनी केले होते. आणि ज्यानंतर सर्वत्र चर्चा सुरू झाली. आपल्यासोबत आहेत हिराली फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सरिता खानचंदानी, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांचे काय म्हणणे आहे. याआधीही अशा प्रकारचे आरोप तुम्ही केलेले आहेत आणि त्याचं फॉलोअपही तुम्ही घेत आहेत आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर या प्रकारचे नियमाचे उल्लंघन, काय म्हणाले याबाबत? नाही बघा, हे जे मी ट्विट केलं हे अगदी दुःखदायक आहे. कारण तुम्हा सर्वांना माहीत आहे का, 2017 जेव्हा माननीय खासदार श्रीमान डॉक्टर श्रीकांत शिंदेजीने जे शिवमंदिर आर्ट फेस्टिवल केलं होतं त्याबद्दल मी ऑलरेडी माननीय उच्च न्यायालयात एक अवमानना याचिका कंटेम पिटिशन दाखल केलं आहे. आणि एव्हरी टाईम मी हे रिपीट केलं आहे की माझा वैयक्तिक कोणाबरोबर काय विवाद नाही आहे, पण कुठंतरी कोणाला तरी पर्यावरण वाचवायचं आहे. आणि ह्यो प्रकरण लई मोठा झाला आहे, मला पण माहीत नाही वारंवार शिवसेना आणि हिराली फाउंडेशनचं हे का आमना सामना होतो आहे. बट कमिंग टू द पॉईंट, बघा जेव्हा इलेक्शन्स येतात त्याचे कडे मापदंड असतात, त्याचे रूल्स रेग्युलेशन असतात, कोड ऑफ कंडक्ट असतं. आणि परत मी हे बोलते की कोणी असो, कॅन्डिडेट कोणी असो, ह्यावेळी हे शिवसेनाचे परत अनलकीली जे तुम्ही म्हणा की आपले असं म्हणायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये एक वन ऑफ द फायनेस्ट पॉलिटिशियन माननीय एकनाथ शिंदेजी आहेत आणि सर्वांना मान्य करावा लागेल, ही इज वन ऑफ अ व्हेरी सिनियर आणि व्हेरी फाईन पॉलिटिशियन. आणि आजच्या या प्रेझेंट टाईममध्ये ते हेल्थ मिनिस्टर आहेत, आरोग्यमंत्री आहेत. तर मला एक ॲज अन कॉमन सिटिझन आपल्या आरोग्यमंत्रीवरून, आपल्या हेल्थ मिनिस्टरवरून अपेक्षा आहे की जे काय कारणं आहेत आपल्या हेल्थ संबंधी ते नाही करायचं. आम्ही जेव्हा बघा इलेक्शनचे जे प्रक्रिया आहेत, कॅम्पेन्स आहेत, त्याला आपण रोकू शकत नाही, ते फंडामेंटल राईट्स आहेत अँड दे शूड प्रोसीड फॉर इट. पण माझं म्हणणं हे आहे की पर्यावरणासाठी मग कोण लढणार? आणि जेव्हा हेल्थ मिनिस्टर स्वयं तिथं उपस्थित आहेत, पालकमंत्री रवींद्र चव्हाणजी तिथं उपस्थित आहेत, आपले MP स्वतः क्वालिफाईड डॉक्टर आहेत, तर हे 3 असे स्तंभ आहेत, त्यांना एक उदाहरण सेट करायचं आहे की आपण इलेक्शन कॅम्पेन करणार, आपण आपली बात लोकांपर्यंत पोचवणार, पण प्रदूषण नाही करणार. बघा मी एक वी ऑल आर ह्युमन बिईंग्स, आपण फाईट करू शकतो, आपण सगळं करू शकतो, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात, कुठेही जाऊ शकतो. व्हॉट अबाउट द इनोसेंट स्पीचलेस ॲनिमल्स? हे जे फटाक्यांचा आवाज आहे ते कमीत कमी 110 डेसिबल यानी 110 डेसिबलचं वर जातं, ज्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट
सेकंड्समध्ये हृदय आणि मस्तिष्कवर होतो आणि जे पक्षी आहेत जे जनावर आहेत ते त्यांना तेव्हाच स्पॉटला स्ट्रोक बसतो आणि देर आर लॉट ऑफ ॲनिमल्स ते तिथंच मरून जातात पण ते बोलू शकत नाही मग त्यांचं म्हणजे आम्ही मनुष्य आहेत आम्ही रेस्पॉन्सिबल आहात तर मला लई दुःख झालं आणि मी तिथं न होती पण जे काही शुभचिंतक आहेत त्यांना नाव पुढं नाही घ्यायचं आहे त्याने पूर्ण डी जे सेट मिक्सर आणि जे फटाके वाजत होते पेरीफेरीला तिथे पूर्ण मला व्हिडिओ पाठवला ते मी उच्च अधिकारीपर्यंत पाठवलं पण मला दुःख असे आहे की कोणीही अधिकाऱ्यांना त्याच्यावर कारवाई केली नाही आणि ॲक्च्युली ना कारवाई नाही करायला पाहिजे पण तिथे उपस्थित जे कोणी अधिकारी आहेत ते त्यांचं कर्तव्य आहे की ते थांबवा समजा आपण अधिकाऱ्यां कॅन्डिडेट्सवर केस केलं तर आपण ते रिपेअर डॅमेज करू शकत नाही ना जे पर्यावरणाला एअर पोल्युशन झालं ध्वनी प्रदूषण झालं पक्ष्यांवर त्रास झाला किंवा हार्ट पेशंट्सवर झाला ते रिकवर करता येणार नाही तर माझं तेच दुःख होतं पण एक दिवस थांबूनसुद्धा मला काही रिपोर्ट आली नाही मला काही रिप्लाय आली नाही तर शेवटी काहीच करू शकणार नाही मी माननीय हेल्थ मिनिस्टर एकनाथ शिंदेंना खासदारांना डायरेक्ट ट्विट केलं कारण तो एक डायरेक्ट संपर्क करायचा आज एक जरिया आहे माध्यम आहे एक जरिया आहे माध्यम आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब बीजेपी गव्हर्नमेंटने वारंवार एक नाही सेव्हरल ॲफिडेविट्स माननीय उच्च न्यायालयात दिले की आपण ध्वनी प्रदूषण नियमाचा पालन करणार मग कोण पालन करणार हे माझं पण कर्तव्य पुढे घ्यायचं आणि नक्कीच नक्कीच ह्यो पण एक मुद्दा मी माननीय उच्च न्यायालयात घेणार पोलीस प्रशासनाला तुम्ही तक्रार केलेली आहे MPCB बोर्डशी काही बोलणं झालं आहे किंवा तक्रार तुम्ही केली आहे का बघा मी एक स्पष्ट करते तुम्हाला जे माननीय उच्च न्यायालयाचं निर्देशन आहे आणि जे ध्वनी प्रदूषण अधिनियम आहे त्यामध्ये स्पष्ट भूमिका पोलिसांची आहे की जे पोलीस तिथं बंदोबस्त आहेत आणि आफ्टर ॲक्सिडेंट केस करणं ते सेकंडरी मॅटर आहे त्यांना थांबवायचं आहे काही मोठी बात नाही आहे मी लाऊडस्पीकर थांबायला नाही सांगत आहे मी फटाक्यांची बात करते दॅट कुड हॅव बीन इझिली स्टॉप काही एवढी मोठी बात नव्हती पण मला पण याचं उत्तर नाही आहे की एवढे उच्च अधिकारी तिथे होते कारण जेव्हा पालकमंत्री असतात जेव्हा हेल्थ मिनिस्टर असतात आणि खासदार असतात आणि एवढी मोठी एक सभा आहे तर ऑब्व्हियसली पोलीस बंदोबस्त असतेच असतो आणि तिथे होते उच्च अधिकारी होते आणि का थांबवलं नाही याचं उत्तर माझ्याकडे नाही अशी चर्चाही सुरू आहे आणि असे आरोपही केले जातात की तुम्ही मुद्दाम ऐन निवडणुकीच्या वेळेला अशा सगळ्या गोष्टी चालू आहेत किंवा उमेदवाराला बदनाम करण्याचं काम सुरू आहे सगळ्या स्तरावर ही चर्चाही सुरू आहे आणि आरोपही होत त्या बाबतीत काय तुम्ही म्हणाल तुम्ही किंवा सोशल मीडियावर ही खूप चर्चा सुरू आहे मी का कोणाला बदनाम करणार व्हिडिओ समोर आहे एव्हिडन्स समोर आहे आणि सर्वांना माहीत आहे की माझी एक लढा आजपासून नाही आहे ऑफिशियली अनऑफिशियली त्याला एक 10 वर्ष झाले आणि माननीय उच्च न्यायालयात पेटिशन टाकून पण 5-4 वर्ष झाले मग सी मी एक नॉन पॉलिटिकल पर्सन आहे मला असं वाटतं आहे की ॲज अ सिटिझन ही माझं कर्तव्य आहे जेव्हा मी अधिकाऱ्यांची बात करते तेव्हाच मी जिम्मेवारीची पण बात करायलाच पाहिजे तर मला असं वाटतं आहे मी आतापर्यंत आपल्या चॅनलवरून परत बोलते की प्रत्येक पॉलिटिशियनला प्रत्येक आयोजकांना माझं यो आव्हान आहे की तुम्ही तुमचे जे फंडामेंटल राईट्स आहे जे मौलिक अधिकार आहेत की तुम्हाला कोणीच मना करू शकत नाही की तुम्ही तुमचा उत्सव साजरा न करा तुम्ही तुमची कॅम्पेन नाही करा आय कॅनॉट स्टॉप यू पण त्याचमध्ये तुम्हीच उल्लंघन करता आणि माझ्यावर आरोप करता मग जाऊन केस करा तुम्ही उच्च न्यायालयात जा की आम्ही 110 डेसिबलपर्यंत फटाके वाजवणार आणि परत कोणी कंप्लेंट केलं तर त्यांच्या विरुद्ध पण आपण मोर्चा काढणार यू आर फ्री टू डू दॅट ऐन निवडणुकीच्या तोंडावर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकारचे नियमाचे उल्लंघन अर्थातच शिवसेनेच्या उमेदवाराला महायुतीच्या उमेदवाराला याचा खूप मोठा फटका बसू शकतो ही शक्यता स्पष्ट होते.